गोव्याला 24 तास अखंड पाणी पुरवठा मिळावा यासाठी 2 वर्षात सक्षम यंत्रणा उभारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. ही यंत्रणा उभारण्यासाठी शनिवारी गोवा सरकारनं आगुस दे पोर्तुगाल या पोर्तुगाल सरकारच्या मालकीच्या कंपनीसोबत सामंजस्य करार केलाय. या करारावर पोर्तुगालतर्फे पर्यावरण मंत्री जुआव दे मातोस फर्नांडिस यांनी तर गोवा सरकारतर्फे बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर यांनी स्वाक्षरी केली. जायका बरोबर एमओयू केल्लो, ते काम चालू आसा आणि आता आम्ही पोर्चुगीज गव्हर्नमेंटा बरोबर एमओयू केला. त्या हेतूत मेजर जे प्रॉब्लेम्स आसा आमकां उदकाचे, कारण आमचे कडेन 100 इंच पळय पावस पडटा आणि हे उदक खंय जर वता जाल्यार सबंद दर्यांत वता आणि नदयेंत वता. ह्या खातीर आमी उपाययोजना कितें करपाची, उदक स्टोर करपा खातीर आमी कितें करपाक जाय. हे जाल्या नंतर जे 24/7 आमी उदक दिवपाक सोदता त्या खातीर आमी प्रोविजन कशें करतले. इट इज डॅक्टल आयन एन्ड नाव इट इज अगेन टर्न टू आयन पायप्स वीथ एपॉक्सी पेंटींग. अपार्ट फ्रॉम दॅट वी स्टार्टेड डक्टल आयन पायप्स फॉर अ बीग लायन्स. डक्टल आयन ऑल्सो वी स्टार्टेड आणि म्हाका दिसता इन नियर फ्युचर से मे बी आफ्टर 2 इयर्स ऑर 3 इयर्स वी वील बी अचिवींग अ गोल वीच वी डिसायडेड गिवींग 24/7 वॉटर सप्लाय टू ईच अँड एवरी हावज होल्ड. द प्रॉब्लम ऑफ द नॉन रेव्हन्यू वॉटर इट्स नॉट जस्ट अ प्रॉब्लम ऑफ ओल्ड पायप्स, इट्स अ प्रॉब्लम ऑफ मॅनेजमेंट, अ प्रॉब्लम ऑफ प्रेशर्स इन द ग्रीड्स, अ प्रॉब्लम ऑफ स्मार्ट मीटरिंग, अ प्रॉब्लम ऑफ लुकिंग टू द वॉटर सेक्टर with the new technology and the new industry. If you see the electricity and gas, they are all around, all inside the 4.0 industry, and water, it's one step behind. So yes, we all over the world you have to replace the pipes, but it's much more than that to have a good management of the sector. Thank you.